कृष्णा करत कमेंट्स करता है, सर मी भटक्या जमाती मध्ये क मध्ये येतो, आमचा मेंढपाळ व्यवसाय असल्याने आमचे आजोबा पंजोबा सतत भटकंती करत होते, त्यामुळे आमच्याकडे कोणतेही पुरावे उपलब्ध नाही। जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आमच्या एरियात तालुक्याच्या ठिकाणी पुरावे शोधत असताना शेजारच्या गावात माझ्या आत्याचा जन्म नोंदीचा पुरावा सापडला आहे, पण त्यामध्ये आडनाव लिहिलेले नाहीये। आडनावाच्या ठिकाणी जातीचे नाव लिहिलेले आहे आणि आजोबांच्या वडिलांचे म्हणजेच टोपण नावाने नाव लिहिलेले आहे, तरी यावरून जातीचे प्रमाणपत्र काढले आहे, परंतु जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचण येईल का? महापुरामुळेच अनेक जणांकडे कागद असतात असं सुद्धा नाही, अनेक व्यक्ती आहेत भटक्या जमाती आहे विमुक्त जाती आहे, किंवा आपल्याकडे प्रत्येकाकडे बघितलं तर लँड होल्डिंग कॅपॅसिटी म्हणण्यापेक्षा लँड होल्डर भूमिहीन पण भरपूर लोक आहेत, मालमत्ता पण लोकांकडे नसतात, त्याच्यामुळे महसुली पुरावे किंवा शिक्षणाचं प्रमाणसुद्धा आधीपूर्वी कमी होतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा पुरावे नसतात। त्याच्यामुळे सर्वप्रथम नागरिकांनी एक काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याकडे कागदपत्रे नसताना आपण ज्या ठिकाणचं मूळ नागरिक आहे त्या ठिकाणी त्यांनी आपले जातीचे प्रमाणपत्र काढावे, आणि याच्यामध्ये जात प्रमाणपत्र काढताना सुद्धा तलाठी कार्यालयाअंतर्गत जर कागदपत्र पुरेसे त्यांनी दिले नाही तर गृह चौकशी केली जातं, आणि गृह चौकशीमध्ये जे काही निर्णय म्हणजे माहिती मिळेल तो ज्या गावचा नागरिक असेल त्या गावामध्ये आजही कोणी ना कोणी त्याला ओळखतं, त्याच्या आजोबाला पंजोबाला ओळखणारे लोक भेटतात, त्या आधारे निर्णय होतो। म्हणजे कागदपत्र नसेल, पुरात पाहून गेलेले असेल किंवा त्यांच्याकडे कागदपत्रच नाही, तर त्यांनी त्यांच्या गावाच्या तहसील कार्यालयात जर जातीचे प्रमाणपत्र काढले तर त्याची गृह चौकशी होऊन त्यावर निर्णय दिला जातो। त्यानंतर आमच्याकडे जे काही प्रस्ताव येतात ज्यांच्याकडे पुरावे नसेल त्याच्याकरता आमच्याकडे पण कार्यालयामध्ये दक्षता पथक कार्यरत आहे पोलीस विभागाअंतर्गत, त्याच्यामध्ये पोलीस उपअधीक्षक असतात, पोलीस निरीक्षक असतात, पोलीस कॉन्स्टेबल असतात, आणि या सर्वांकडून तपासणी करून त्या प्रकरणावर निर्णय घेतला जातो की त्याच्या प्रत्यक्ष गावामध्ये जातो, त्याचं तिथे वास्तव्य होतं का, त्यांनी जे कागदपत्र दिले ते तिथले होते का, त्याच्याकडे कागदपत्र नसेल तर हा व्यक्ती तुमच्या गावामध्ये इथे राहत होता का, त्याची जात काय आहे, या सर्व बाबीची तपासणी करून त्याच्यावर निर्णय घेतला जातो। म्हणजे कागदपत्र नसेल तर जात वैधता प्रमाणपत्र दिलं जात नाही असं होत नाही, ते दिलं जातं, फक्त पडताळणी करून दिलं जातं, त्याला थोडा विलंब लागतो, इतर नियमित प्रक्रियेमध्ये जर कागदपत्र असेल तर ते तात्काळ होतं, हे तात्काळ होत नाही, पण याला वेळ लागतो थोडा, पण दिलं जातं। हे बघा कृष्णा, काही अडचण येणार नाही तुमच्या आत्याच्या ह्याच्यावरती जर कास्टचा म्हणजे आडनावाचा उल्लेख नसला तरी चालते, कारण पूर्वी जे नावं होती त्याच्यामध्ये आडनावाचा म्हणजे उल्लेख नसायचा, आणि त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट तुमचा असा आहे का त्याच्यामध्ये तुमची कास्ट पण लिहिलेली आहे, आणि त्याचबरोबर तुमचा जो आजोबा आहेत त्यांचे टोपण नाव लिहिलेले आहे, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला जे आहे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय करताना तुमची जी वंशावळ आहे ती सविस्तर आणि विस्तृत करा, जेणेकरून तुमचा जो नातेवाईकांचं चित्र आहे ते जात पडताळणी समितीला म्हणजे कळल, आणि त्यामुळे तुम्हाला जे आहे कास्ट व्हॅलिडिटी मिळण्यामध्ये काही अडचण येणार नाही, तर तुम्ही अप्लाय करू शकता।